ವಿಶ್ವ ಜಿಎಸ್ಬಿ ಸಮ್ಮೇಳನ ಆಚಾರ ವಿಚಾರಾಂಜೆ ಸಮ್ಮಿಲನ. ವೀಕ್ಷಕನು ಎಸ್ ಎಲ್ ಸಿ ಫೌಂಡೇಶನ್ ಮಳಲೆ ಏಕ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟಾಚೆ ಏಕ ಏಕ ಫೌಂಡೇಶನ್ ಅಸ ತಂತು ಅಮಗೆ ದೇಶ ಅಷ್ಟೇ ಸಕ್ಕಡ ಸಾರಸ್ವತ ಜನಾಂಗ ಸಹಾಯ ಜೌಚೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಂತ ತುಕೊಂಡು ಕರ್ತ ಸತಿ ತಜ್ಜೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಜೌನಶ್ಚೆ ಶ್ರೀ ಸಂಪತ್ ಸಾರಸ್ವತ್ ಹನಿ ರಾಜಸ್ಥಾನಾಚಿ ಅತ್ತ ತನ್ನಿ ಗುಜರಾತ್ ಸೂರತ್ ಥೈತುಕುನು ಹಂಗಾಯಿಲಿಂಚಿ ಹೇ ಏಕ ಸಮ್ಮೇಳನ ಅಂತ ಭಾಗ್ಯತಶೆ ಏಕ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟಾಚೆ ನಾಯಕ ಆಜಿ ಅಮಗಲ್ ಸಂಗತ ಸತಿ ಮುಂಚೆಕ್ ಮಕ್ಕ ಸಂತೋಷ ದಿಸ್ತ. ನಮಸ್ತೆ ಸಂಪತ್ ಜಿ, ಮೇರಾ ಏಕ ಸವಾಲ್ ಹೇ ಹಮಾರೆ ವೀಕ್ಷಕೊಂಕೆ ಲಿಯೆ ಕ್ಯಾ ಆಪ್ ಬತಾ ಪಾಯೆಂಗೆ ಕಿ ಸಾರಸ್ವತ್ ಸಮಾಜ್ ಅಬ್ ಹರ್ ಜಗ ಬಿಖರ್ ಗಯಾ ಹೇ, ಹಮ್ ಸಬ್ ಸರಸ್ವತಿ ಪುತ್ರ ಕಹಲಾತೆ ಹೇ, ಹಮ್ ಸಬ್ ಈ ಮೈಗ್ರೇಟೆಡ್ ಫ್ರಾಮ್ ದ ಯಾ ಕಾಶ್ಮೀರ್ ಆ್ಯಂಡ್ ಸಮ ಸರಸ್ವತಿ ರಿವರ್, ವಾಟ್ ಎವರ್ ಹಶ್ಮತಿ ರಿವರ್ ಇಟ್ ವಾಸ್ ಕಾಲ್ಡ್ ಅರ್ಲಿಯರ್, ದಟ್ ಈಸ್ ವಾಟ್ ದ ರಿಸರ್ಚ್ ಸೇಸ್. ಬಟ್ ದ ಬ್ಲಡ್, ದ ಇಥೋಸ್, ದ ಕಲ್ಚರ್ ಈಸ್ ಆಲ್ ಸೇಮ್. ವಿ ಆರ್ ವೆರಿ ಹ್ಯಾಪಿ ಟು ಹ್ಯಾವ್ ಯು ಹಿಯರ್ ಅಮಿಟ್ಸ್ ಅಸ್. ವಿ ಆರ್ ಕಾಲ್ಡ್ ಗೌಡ ಸಾರಸ್ವತ್ ಬ್ರಾಹ್ಮಿನ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ನೌ ಮೈ ಕ್ವೆಶನ್ ಈಸ್ ಹೌ ಡು ವಿ ರಿಲೇಟ್ ಟು ದ ಬಿಗ್ಗೆಸ್ಟ್ ಪಿಯರ್ ಆಫ್ ಸಾರಸ್ವತ್. ಸಾರಸ್ವತ್ ಲೋಕ್ ಜೊ ಹೇ ಭಾರತೀಯ ಯಹಾ ವಹಾ ಸಬ್ ಹೇ ಉನ್ಕೆ ಸಾಥ್ ಹಮ್ ಕೈಸೆ ಜೋಡ್ ಸಕ್ತೆ ಹೇ. ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ವಿ ಲಿವ್ ಇನ್ ಅ ವೆರಿ ಸ್ಮಾಲ್ ಪಾಕೆಟ್ ಹಿಯರ್, ಹೌ ಡು ವಿ ರಿಲೇಟ್ ಟು ದ ಬಿಗ್ಗೆಸ್ಟ್ ಪಿಯರ್, ದಟ್ ಈಸ್ ಮೈ ಕ್ವೆಶನ್ ಸರ್. कालांतर की बात है, अगर हम सदियों से पीछे जाएं तो दुर्वा ऋषि की एक सभा चल रही थी. उस सभा के अंदर दुर्वा ऋषि कुछ कह रहे थे और उस सभा के दौरान माता सरस्वती के मुंह से कुछ हंसी छूट गई. उस हंसी से दुर्वा ऋषि परेशान हो गए और उन्होंने माता सरस्वती को श्राप दिया कि आपको मानव योनि में जाना पड़ेगा. तो माता सरस्वती को मानव योनि में आके ऋषि दधीची से शादी करनी पड़ी और जब शादी करने के बाद में जो पुत्र पैदा हुआ उसका नाम रखा गया सारस्वत मुनि. और उस समय पे क्या होता है कि कुछ प्राकृतिक गतिविधि इस तरह की होती है कि वहाँ पर हालात ऐसे हो जाते हैं कि खाने पीने की कोई व्यवस्थाएँ रहती है, तो वहाँ पे रहने वाले सारे ऋषि मुनि वहाँ से माइग्रेट कर रहे होते हैं. जब सारस्वत मुनि जो कि तकरीबन 7-8 वर्ष के होते हैं वो भी जब जाने लगते हैं तो माता सरस्वती जो कि देवी होती है वो प्रकट होकर कहती है कि बेटा तुम्हें कहीं जाने की ज़रूरत नहीं है, तुम्हारे खाने पीने की व्यवस्था मैं कर दूंगी, तुम्हारे ध्यान में व्यस्त रहो. तो सारस्वत मुनि अपने ध्यान में व्यस्त हो जाते हैं वापस और उनके खाने पीने की व्यवस्थाएँ माता सरस्वती अपनी शक्ति के आधार पर कर देती है. जब 12 वर्ष बाद जब ये सारा व्यवस्था बराबर हो जाती है, सारे ऋषि मुनि वापस आते हैं, तब क्या होता है वैदिक और आध्यात्मिक स्तर की एक व्यवस्था है शास्त्रों में कि अगर आपने इसको 24 घंटे में रिकॉल नहीं किया तो ये व्यवस्था धीरे धीरे नष्ट हो जाती है. तो वो जो साधु संत थे वो एक कॉमन मैन बन गए क्योंकि उनका धर्म और उनका आध्यात्मिक स्तर खत्म हो गया. अब उन्हें एक नया ऋषि चाहिए जो उनको वेद पाठ का पठन करवा सके. तब वो सब पता करते हैं तो एक पता चलता है कि जंगल में एक 18-20 साल का बालक जो अभी भी वहीं पे बैठ के तपस्या कर रहा है, तब वो सब उनके पास जाते हैं और उनसे रिक्वेस्ट करते हैं कि भाई आप हमें वेद पाठ का पठन करवाइए. तब जो सारस्वत मुनि हैं वो सारस्वत मुनि कहते हैं कि ठीक है कोई बात नहीं, मैं आपको वेद और आध्यात्मिक स्तर का पाठ करवा देता हूँ, इसके बदले में मुझे गुरु दक्षिणा क्या मिलेगी. तब सारे ऋषि मुनि कहते हैं कि हम आज के बाद में हम आपका धर्म अपना लेंगे और आपकी जाति अपना लेंगे. तो उस दिन के बाद में उन 60,000 ऋषियों को 10 गोत्रों में बाँटा गया जिसे हम 10 गोत्री कहते हैं, और उन 10 गोत्रों में बांट कर और उन्हें शिक्षा ग्रहण करवाई गई. और वो 10 गोत्रों में बांटे हुए 10 गोत्र, चाहे वो भारद्वाज हो, चाहे कौशिक हो, चाहे विश्वामित्र हो, चाहे कश्यप हो, जितने भी जो 7 गोत्र जिनकी जनरेशन आगे चली, 3 गोत्रों की जनरेशन भी नहीं चली, 7 गोत्रों की जो जनरेशन थी वो जनरेशन कश्मीर से माइग्रेट हुई और वो पश्चिम बंगाल में भी गए. जैसे गोड़ जो है वो पहले पश्चिम बंगाल से इधर साउथ की तरफ आते हैं, तो पश्चिम बंगाल भी गए, राजस्थान भी गए, यहाँ गोवा में भी आए जिसको सारस्वतों की देवभूमि कहा गया है. इस तरह से ये पूरा इतिहास जो है वो सारस्वतों के बारे में बताया गया है. ಆಯ್ಚೆ ಐತಿಹಾಸಿಕ ವಿಶ್ವ ಜಿಎಸ್ಬಿ ಸಮ್ಮೇಳನ ಅಂತೂ ಅಮ್ಗೆಲ್ ಉಪಸ್ಥಿತಿ ರೇಖಲ ಗಣ್ಯ ವ್ಯಕ್ತಿ ಅಸಚಿ ತನಿ ದಯಾನಂದ ಪ್ರಭು ಹನ್ನಿ
युवा वाहिनी जीएसबी अंकोला हज्जे अध्यक्ष जावन पहले दो पांच वर्ष तक कार्यनिरत जावना सची तशीच तंगेल ते कम्युनिटी कसन अस संस्थे कसन अस तज मुखारी आमगेल जीएसबी समुदाय कसने एक कॉन्ट्रिब्यूशन दिवचे चेडूंक शिक्षण दिवचे की एक आमगेले समाज समुदायक एक कसने एक आर्थिक सहाय करचे असल काम करगे न्हू तांणी समाज मुखी जावन आसाची तंगेल आजी अभिप्राय कश म्हण पळोवया ह्या कार्यक्रमा बगे तुमकां कार्यक्रमाक स्वागत आ तुम्ही पळयली इतले व्हड समावेश आयोजन जाला मस्त जन येवन चांग रितीर हायरसून गेला जी तशी सुमार नमुनेचे एक विचार गोष्टी जाल्या विचार मंथन जाले तशी कम्युनिटी कशी बिल्डअप करका म्हणजे एक मार्गदर्शन सलाहे जाले तशी तुमगेले दृष्टिकोना तकून ह्या कम्युनिटी आणखी चांग रितीर नाव पावचक कसं आयोजन अस त्यानेशी तुम्ही युवा वाहिनी तू ऑलरेडी तंतु सक्रिय जाऊन कार्यनिरत जाऊन असताची तज्ज अनुभवान तू ह्या कम्युनिटीन कशी आणखी चांग रितीर करावी आमकां समाजाचे तांकां लॅक्चर धा आमकां समावेश जाले आसले डिस्ट्रिक्ट लेवल धा जाले सटो आसा आमी अंकोला आशिल्लो आमगेलो आतां नॅक्स्ट आमकां हळदीपुरा म्हूण गांवांत आसा प्रती वर्साक आमी नॉर्थ कना लेवलाक समावेश करताय समावेशा भितर आमगेलो समाज एक कडेन मांजी म्हण प्रत्येक कश्ट कसले की म्हळ्यार तो एक एग्जाम्पल आसा की एक कडेन चायना भितर एक मोठी चायनाची कुर्ली म्हणटा पळय कुर्ली म्हणटा तशी एक मुठ्ठी घालून दवरली थंय चायना कुर्ली ती ओपन दवरली थंय आनी आमगेली एक इंडियन कुर्ली घालून दवरली थंय धापून दवरली थंय त्यो इंडियन कुर्ली म्हळ्यार ताका धाप ताका विचारले की बाबा त्यो चायना कुर्ली ती ओपन दवरल्या तुवें आनी हो इंडियन कुर्ली कितें धापून दवरल्याची म्हण आपण म्हणाल काय नाही सॉरी इंडियन कुर्ली ओपन दवरल्याची आनी चायना कुर्ली धापून दवरल्या थंय त्यानं विचारलं काय की तू इंडियन कुर्ली ओपन दवरल्याची आणि त्यो चायना कुर्ली धापून दवरल्या कित्याक तुवें तशी कारण कितें ना ह्यो जीएसबी कुर्ल्यो ह्यो खंय धांवनाची कित्याक म्हळ्यार ते धांवचे गेले एक धांवचे गेले तो आनी एक पायतण ताका असल समाज आमकां पयशे आसतना आमकां समाजान एकत करची हे भयंकर कश्ट तातूंत भितर आयज हे संमेलनाक जे विवेकानंद शणेन जे कित्याक गेले एक टिमान की सतीश हेगडे येवं की साणू नरशू कामत येवं एक तांकां एक मेंबर्सान मेळगेन हें काम केल्लें हें अप्रमतीय एकदम एकदम म्हळ्यार न भोवतो अशें म्हणत न भविश्यती म्हण सांगचें जायना न भोवतो हय आयज तुवें गेलें ना कितें म्हळ्यार इतलो समाज एक कडेन करता जाल्यार तें कितलो कश्ट आसा तें विवेकानंद शणेक कोत्तू तांकां टिमा कोत्तू आनी इतलो जेन्ना समावेश करना मुखार आमकां समाजाच्या आमकां म्हळ्यार हांव एक तांकां एक दोन हे राष्ट्रक्षा निधीचें विवेकानंद शणेक फस्ट एग्जाम्पल दिलें हांवें तेन्ना ताका तीन आयटम दिले हांवें की आमगेल्या समाजाक एकत ना साऊथ कन्नड मेळ्ळो नॉर्थ कन्नड मेळ्ळो काशी मठ मेळ्ळो कोकण मठ मेळ्ळो आनी एक मठ मेळ्ळो मठ मठां मुठू जावं का समाज एक जावं का मठ मठ आसा कुलदेव दुसरो आसा मठ दुसरो आसा बारीक वार्डीक म्हणजे जायना हांवें आमगेल्यो त्या प्रमाणे आमी एकत उरका आमगेल्या एकत उरल्या मात आमी समाजाक कसले करीत आमकां एकदम समाजान कसले शकता म्हणल्यार आज हे राष्ट्रक्षा निधी कारण आमगेलो समाज एक 1% ना आमगेल्या वर्ल्डा भितर 1% नाशिल्ले आमी मोर दॅन 15% आमी तांकां पयशे एक कडेन करना राष्ट्रक्षा निधी दिल्या म्हळ्यार हाजेर तूं आमी युनिटी आसल्यार आमी कसले करचे जाता म्हणून एक साध्यत आसा सेकेंड थींग हांव सांगिल्लो ताका की आमगेलें की एम्प्लॉयमेंटा विशया भितर आमी प्रत्येकल्यान आज भायर आशिल्लो चेडवान एम्प्लॉयमेंटाक एक हॅल्प करता थर्ड आमगेलें एक प्रॉब्लेम आसा की आमगेलें चली चेडवां शिकून गेल्लीं एटलिस्ट भायल जाता अशें लग्न जावं इंटरकास्ट मॅरेज जाताय तांकां तशें करनासतना जी आमगेलो समाजाक खंय गरीब चेडो आसा ती आमी खंय लग्न जालें चेडो आसा तांकां पळोवपाली एक वेवस्था जावं का आमगेल्या हांगा समाजातूं हें तीन केलें कडेन आमगेलो समाज हात धर तशें कोणू ना आनी आयज समावेशा बदलाक कोणें कसलें तक्रार करता तसलें न्हय आनी न भुतो म्हणलें हें मात भविश्यती म्हूण सांगना हांव न भुतो म्हण एक सांगूं शकता आनी एक थँक्स टू विवेकानंद शणे टीम आमगेलो टासाची महेश कामत मैसूरचे समाजाचे सेक्रेटरी जावन आसाची तशीची पैविस्टाचे जनरल मॅनेजर जावन आसाची तांणी आमगेल्या सकळ कार्यक्रमांतूय ॲक्टीव जावन पार्टिसिपेट केल्याची हितरक्षण वेदिकेचे कार्यक्रमा बगे तांगेला निमगुका या समावेशा बगे तांगेला उल्लोका म्हूण सांगून आमी इच्छ पावत आसाची महेश कामत मॅम
तितले पळेल तुम्ही हंगा 20,000 भर लोक आयल्याची तुमगेल या समावेशा बगे तुमगेल ओपिनियन कसं? प्रथम दावनो हितरक्षण वेदिकेक धन्यवाद सांगता हे कार्यक्रम अरेंज केल्या. आमगेले तुम्ही सांगले आमगेले आमचे गेले जस्ट 0.5% असे पुरो, बट आम्ही आमगेले समाजाचे ना एक वर्ल्डाक कसं कॉन्ट्रिब्युशन दिलं म्हणून सगळ्यांक गोत आशिल्ले विषय. बँकिंग सेक्टर असे पुरो ना व्यार असे पुरो आम्ही वैश्यास व्यार करून आयलेले व्यारा दुखून घेणं एक जी टी हज कशी चेंज जाता म्हणून आम सगळ्यांक गोत आस तशी जी डी पी चेंज जावच्याक आमगेले कॉन्ट्रिब्युशन आस तशी आमगेले कुंदापूर वामन कामात असे पुरो वर्ल्डाकच ए टी एम म्हणून कसं पळून दिले त्यांनी हे असेल एक कॉन्फरन्स केलं त्यावेळेला कसं जाता म्हणून सांगले री जना कळता आमची गेले कसं करतात असं सुमार कडे सण सण काम दत्ता असतं बट एककडे तुम्ही एककडे कोणाकडे कळणं कसं लेखा म्हणून ताक एक ब्रिज असताना हे हितरक्षण वेदी कसं करता असं म्हणून सांगले री हे कळोचे एक ब्रिज रेडी करून घेणं जनाक हेल्प करता असं आजी आमगेले आमची गेले ना एक मक लेखील प्रकार अशील अंतु एक 0.5% म्हणून लेखेत दुर्बळ असतात नो डाऊट तांका आमगेले अशिले समाज बांधवान जस्ट तंगेले एक 0.5-0.10% केले वर्गाची अशील पुरा रिचित मताची आणि चांग दत्ताची हे कोण कोरका दत्ता कसं दत्ता म्हणून सांगले री कोणी मुखार येऊ म्हणून कोणी करणं कोणी काम करताना चार उलयताची कष्ट दिताची ते कसं लेख हे कसं लेख म्हणून बट हांनी धैर्य कोणी केलं ना हा चेंपी सन्य समावेशा टायमार हा थंय सांगिल आशिल्लं तुम्ही वर्ल्ड कॉन्फरन्स कराची चांग म्हणून सांग हे कार्यक्रम केले अशीच प्रतिवर्ष हे कार्यक्रम आणि कंटिन्यू जाता वचो आणि चांग आमगेले बांधव येमो एकडे तुम्ही एकडे व्यार असे पुरो ना आजी हे वैवाहिक जीवन असे पुरो चेल्ली किल्ली इकडे असं चाल किल्ली इकडे असं हे मेळणं कडे दुसरं जाती होडी जाऊन होतं कसं लवस का पुढली काला काशिले 8-9 चेडू आता असे 1-2 ते आमचे गेले का मेळले होते सोर्स रिसोर्स आमगेले तो वाटणं होतं वय वरता म्हणून सांगून हे समाज इष्ट पोहोचतात कामत माम तितले तुम्ही पळयले हांगा सुमार जन आमकां मेंटर्सान उलयलेची तांगेल तांगेल डायरेक्शन दिले तुमगेले प्रकार आयची या समावेशांत टेक होम पॉयंट्स कसकसन म्हणून दिसता सर नो डाऊट आमकां तुम्ही ते नाटक एक नाटक दवरलं म्हणलं ताजी किंताची आता ते कसं एक एक्सप्लेनेशन केलं पळय भारी चांग झालं जेव्हा एक चांग एक हॅन दिलं कसं म्हणून सांगले री मेसेज पावला कसं म्हणलं री तुमगेले कसले तोंद्रे काम असायचे म्हणून उल्हास कामत मामान सांगितलं मग मस्त खुश झालं कसं म्हणलं रे एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करायचं तुम्ही कसले फेसबुक नका व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करायचं कोणाले कष्ट म्हणताना एकलं एकलं मुखार येता बदल येता तशी कोण केलं त्या वेळाक मग दिशील प्रकार नेक्स्ट इयरची आमची गेलं दुर्बळ म्हण असतं म्हणून हा हे समाय रे दृढ जाऊन सांगचे इष्ट पोहत आज आजी आमगेली या सगळ्या कार्यक्रमांतो सुमार मालगड उलयल्याची तशीच हांगा येद्राक सुमार जण यंगस्टर्स असायची तुम्ही यंगस्टर्सांक कसं डायरेक्शन दिवचं इच्छा पावताची आणि आयच्या दिसा एंटरप्रेनरशिपा विषयी खंची रीतीर टेकअप करता म्हणून तुम्ही इच्छा पावताची पळय यंगस्टर एक सांगचे इष्ट पावत कसं म्हणून सांगले ती आजी यंगस्टर पुरा विद्यावंत झालेची बट बुद्धिवंत म्हणून हा सांगना विद्यावंत आणि बुद्धिवंत कसं डिफरन्स मिळले ती आता नरेंद्र मोदी रोडार येऊन सांग म्हणून क्लीन करा स्वच्छ करा म्हणून सांगले तो विद्यावंत ऐकता त्याची बुद्धिवंत झाले तो आज स्वच्छ करू येत असेल दॅट इज अ डिफरन्स हा यंगस्टर एक कसं सांगता म्हणले री तुम्ही दही धावन एक आनम्मा आता आनम्मा कष्ट कोण शिकताची आनम्मा विसर्च परिस्थिती अस नो डाऊट एज्युकेशन झालं तक्षण चांग काम मिळतं दुसरीकडे वत्ताची दोन्ही धावून घेणं एक आनम्मा विसरू नकाची एक झालेलं गाव विसरू नकाची एक स्कूल विसरू नकाची हे तुम तीन तुम्ही म्हणणं धवन घेतलं म्हणले री निजे धावून सांगता आमगेले तिथली चांग भाग्यशाली आणि कुणी ना म्हणून हा सांगचे इष्ट यंगस्टरानं एक दोन्ही धावून घेणं काम दक्षिण करू नकाची खंचे काम करचे दक्षिण करू नका आम केलं कसं मर्यादी यो तगेल अंडर हांव काम करचो हागेल अंडर हांव काम करचो तशें करचें ना खंयचेंय काम घेयाची काम आनी तूं मन दवराची आनी तुमी गेलें संपादनाची हांव बदल खुशीर सांगता कसो म्हणलें हांव काम आसले वर्गाची हांव सादारण एक 20 वर्स चुकून एक म्हयने संबळ हांव दान करता आसा हें गेलें व्हंकले कसो सांगता न्ही एक वर्स संबळ कसले अशें पुरो कितले अशें पुरो हांव दान करता कसले म्हूण सांगले ती तांत खूश आस आतां आमी दुसरे सकाळ तूं खूश पळयता अशी तुमी दान करून की ना चांग काम हेल्प केलें तेवळ ताजी मेळत खुशी आनी खंयचें तूं मेळना म्हूण हें समाज सांगचें इश्ट पावता ये
एसबी समावेशांत लोटासाची आमगेल्या कार्यक्रमाचे सोयरे डॉक्टर जगन्नाथ शेणे गणेश बीडी म्हणारी आम सगळ्यांक गोत असा प्रायश आतितले जलेल कार्यक्रमांत पुरा उल्हास कामत माम तसल्यांक सत्ता क्लासा दोकून तंगील डोनेशना निमित्त शिकून तांणी वैर येवन तांणी आजी एक मल्टीनॅशनल कंपनीचे सीएमडी जाव का म्हण जाल्यार ताका कारणभूत जावन आसचे असल महानीय आम्ही डॉक्टर जगन्नाथ शेणे माम आले निमगू का डॉक्टर जगन्नाथ शेणे माम आजी जी एस बी समावेश चलता सर तुमगेल तसल सर्व ज्ञानीन मेळणं या रितीचे एक विश्वसंमेलन केला ताजे बगे तुम कसं दिसत सर म्हाका भारी खूश जाता सर आणि फस्ट टाईम हांव अटेंड जाता सर विश्वसंमेलनाक आमगेले मालगडान समाज म्हूण करून 1965 आमगेले समाजाचे आंग जाव का म्हणून आनी 65 देखून समाजांत प्रेसिडेंट जावन मैसूर समाजांत चलोन हाडला आसा ते आमकां पळयतना मालगड्यान कशें चला आसले म्हूण सांगून एक हुरूप मेळटा आमकां आमी कर का समाज सेव म्हूण तशी केन्नाय आमी गुरुले मालगड्याले आदर्श जीवन पळोवन आमी मुखारसून वचूं का ते आमकां स्पिरीट मेळटा आमी कर का त्या खातीरची आतां युवक होड जातना तांणी पळयतांची तांगेर हावस बापूस कसं करतांची त्यांनी दे आर ऑब्झर्विंग मोर हाव वॉट दे आर डुईंग वॉट इज देअर एज्युकेशन दे आर गिवींग अस म्हणा एज्युकेशन म्हणा तू स्कुला वचूं येता जाल्यार संस्कार कसं करतांची इथं म्हणा त्यांनी पुराय पळयतास तांचे हावस बापूस कसं कसं चलावण करतांची कशी उलयतांची कशी बिहेव करतांची ते पुराय तांगेर रक्तगत जाता आम्ही तशें जाव का अशें येव का वायट केला रे हा वायट केला रे चांग म्हणून तशें देखून हावस बापूस जबाबदार चड समाजा पशी त्या खातीर हांव सांगचें आतां म्हगेलें आनी भाशण जाय न्ही तें सांगचें आसा मालगड्या निमित आमी चोलून येवन आसचे इथं म्हळ्यार तांगेले संस्कार आमकां येवन आसचे भायर वता मागीर ते संस्कार येता ते दळताय ते संस्कार एज्युकेशन जावं तळताय एज्युकेशन जावन भायर वता मागीर ते विंगड लायफ ते कशें म्हूण तूं नॅक्स्ट स्टेज ते तुमगेल समाज दाखोवन तुमी मस्त कार्यक्रम केला तांतू स्कॉलरशीप असो तशीची विंग विंगड पेन्शन दितांची ओल्ड एजाच्यांक दितांची आमी म्हयन म्हयन्याक आनी कसं मरण दुर्मरण जाला रे ताका हॅल्प करतांची आनी कितली जाणांक वखद नातला रे आमी हॅल्प करता मेडिसनाक अशें पुराय नमनेचे जी आमी डेपॉजिटांनी कोरून ताजी इंट्रस्ट आसा रे समाजाक दितांचे आमी वीक्षकांक सांगता हांणी डॉक्टर जगन्नाथ शेणे माम आजी मैसूरा समाजांतू एक रोल मॉडल जावन आसाची इथं म्हणा हांणी मैसूरा मात्र न्ही सगळे कर्नाटका आसचे तशी नॅशन वायड आसचे जी एस बी समाजाक मात्र न्ही विंगड समाजांकय असले सर्व स्कॉलरशीप असल पुरा कार्यक्रम कोरनू तांणी समाजाचे उद्धाराक काम करता आसाची तांगेला अनेक प्रश्न आसा सर तुमी आत्ताच्या युवकांक खंयची रिती डायरेक्शन दिवचे इच्छी पावता सची इथं म्हणारी आयच्या दिसा आमगेल समाजांतू आमगेल नेक्स्ट जनरेशन म्हणा मोस्टली 25 to 35 इयर्साचे आजी समाजा कामाक येतरनाची चडती पुरजन एब्रॉड वता सची जो विंगविंगड कडेन वता सची ह्या बगे कसं सांगचे इश्ट पावताचे चुकी म्हणून सांगना हांव इथं म्हणा मग ऑपॉर्च्युनिटी ना थंय आपय तांची थंय वतांची तांकां एक कन्वर्शन ऑफ अमाऊंट असतं पळय ते खुशी जाता इथं म्हणा 70 रुपीज मेळटा $1 अर्न केला रे ओंगा 70 रुपीज मेळ का 70 रुपीज मात्र तशें देखून ते डिफरन्स आर दे आर गो एट्रॅक्ट जॉब आनी ओंगा ऑपॉर्च्युनिटी आनी मोदी गव्हर्मेंट येता मागीर ही इज कॉलिंग यंगस्टर्स यू कम ओवर हियर वील गीव ऑपॉर्च्युनिटी यू वर्क हियर म्हणून तशी म्हाका होप्स आसा हे गव्हर्मेंट सगळ्यांक आपोवन तांगेल स्किल ओंग यूज करांची म्हणून सो मुखारसून समजतले सर तुम्ही तुमगेले मालगड्यान केलेले आशिल्ले उद्योग मुखारसून आयल्याची तुमचे उद्योग मुखारसून येतना अयो हांव हे काम करचें नाका आशिल्लें हांवें खंय जो वचुका आशिल्लें त्या म्हळ्यार तुमी फिलॉसॉफीन डॉक्टरेट केला आज विंगड कसनी उद्योग जो विंगड खंय जो एब्रॉड वचुका आशिल्लें म्हूण दिसला की म्हाका कांय दिसनी इथं म्हळ्यार आसूं पुरो मालगड्यान त्या टायमार बीडी मॅन्युफॅक्चरींग केल्लें आतां गव्हर्मेंट सांगता दॅट इज हजार्डस आणि कॅन्सर ओरिएंटेड बट मिगल प्रकार हे ऑलरेडी कितली जणां उद्यम दिलेले आशिल्ले एक ताजे खातीर हांव सांगता सर आय एम रिग्रेट ना म्हाका
इथं म्हणा आय हॅव गिवन जॉब मीन्स एल्डर्स 70 इयर्स झालं आहे 75 इयर्स झालं आहे गणेश बिडेकर मोर दॅन 70,000 पीपल आर वर्किंग अँड माय वीकली वेजेस इज 5 crore रुपीज टू इलिटरेट्स आय एम गिविंग दॅट टू इन विलेज इलिटरेट खं जगा वचून जॉब घेत आणि खं वचून जॉब करू जायना त्या खातीर आम्ही गव्हर्नमेंटात सांगता असचे 2.5 crore जेवण आम्ही डिपेंड असांचे बीडी इंडस्ट्रीन तू ऑल ओवर इंडिया म्हणजे 1% वयर असांचे तांकां कसं म्हणून ऑल्टरनेटिव जॉब दियांचे वी आर डेफिनेटली क्लोजिंग इट अँड ईच अँड एव्हरी वर्कर हॅविंग PF अँड ईज हॅव पासबुक ईज हॅविंग फोटो ऑल द बेनिफिट्स इज गेटिंग सो वील डेफिनेटली गिव्ह इन दिस विलेज 5,000 पीपल आर वर्किंग यू पुट सम इंडस्ट्री आय विल गिव्ह जॉब पीपल आयचे आमगेल विश्व GSB संमेलनांत आमगेलो टू एक गण्य व्यक्ती उपस्थिती रासची डॉक्टर MAR कोडवा हांणी मुल्कींत एक क्लिनीक दवरून घेन एक दुर्बळेक एक सहाय करची तांगेल हाता जल्लाल कसन अनुकूल करून दिवची एक समाजमुखी कार्यांत त्यांनी तोडसून घेतल्याची तांगेले आजी आम्ही उलसुव्या प्रथम जावन मुल्की उग्र नरसिंह बपनार दुर्गा परमेश्वरी आणि आमगेल कुलदेव महागणपती महामायक प्रणाम करून आज एक भारी एक संतोष दिवस आमगेले GSB एक महावळणे एक समावेश जागतिक जगत्या दाखवून पुरा बदल बदल पाठा दाखोवन आज आम्ही एक्सपेक्ट केलं 30,000 जण म्हाका देख पडता आज 30,000 पशी चड जणांक आयला आणि प्रोग्राम पळयला कार्यक्रम पळयला आमगेलो रक्षणा मंत्री पारेकर भारी लायक उलयलो तशींची आमगेलो हांगा गव्हर्नर जावन आशिल्लो पद्मनाभ त्यांनी लायक तांगेले एक्सपिरियन्स आणि एक काम कोरका म्हणाले एक उमेद आशिल्ले एक मनीस त्यांनी आमगेले GSB एक भारी एक स्ट्रेंथ अशींची हे एक कार्यक्रम कोरका जाल्यार आमगेले हितरक्षणा वेदिकेचे विवेकानंद शेणे आणि सानूर नरसिंह कामत तांगेले एफर्टलेस आजीक एक मेगल अंदाजार एक 6 महिने दाखोवन त्यांनी तांगेले काम सोडून त्यांनी ते करचे आणि आयच्या सक्सेसा कारण त्यांनी मुख्य म्हणून सांगचे भारी संतोष पावता अशी एक जोक सांगता हाजे फुडें GSB म्हळ्यार मस्त वर्ष फुडें भारी एक नांवां दी प्रत्येक गांवांत पुरा बिजनेसमॅन खंयच्या गांवांत जाल्यार GSB हायस्ट रेस्पेक्ट आशिल्लें आमगेलो जी वास्ते प्रभू अशें जोक सांगता आशिल्लो GSB म्हणून नांव कशें आयलें म्हूण फस्ट ऑलिंपीक जाताना गोल्डय आमकां मेळकें सिल्वरय आमकां मेळकें ब्रॉन्जय आमकां मेळकें तशी त्या फस्ट ऑलिंपिकांतू त्या GSB म्हणून त्यांनी एक जोक सांगचे आशिल्लें म्हळ्यार आमगेले GSB तितली प्रख्यात जावन आशिल्ली त्यांना आजी आसा ती आज सांगिल्ले प्रकार प्रत्येक फिल्डांत मेडिकल फिल्ड जो इंजिनियरींग फिल्ड जो लॉयर जो प्रत्येक फिल्डांत आमगेले लायक जावन आशिल्ले मनुश्य लायक लायक नांव घेतिल्ले आसत आज आमगेले मनुश्य स्वल्प उणी देख पडटा जाल्यार पॉलिटिक्सांत मगेले मनान देख पडटा आत्तां दाखोवन आमगेले जाल तितले जाणां पंचायता दाखोवन आमी इलेक्ट बनू जनरल समाजा सेवा करच्याक तशें आमगेले होगोर होगोर प्रत्येक हांत पळयता आज आतां आमगेले अंत सांगप दक्षिण कन्नड योगीश भट मात दुसरो कोण ना हाजे फुडें TFI कडेरी श्रीनिवास मल्ल्या आनी मणेर श्रीनिवास नायक आनी मस्त पुरा काम केलां स्पिकर जावन आशिल्ले आमगेले मंगळूरचे तांणी पुरा मस्त लायक लायक काम करून लायक नांव घेतिल्लें आसा आतां हें हांव एक सांगांव मुल्क्यांत सदां 45 वर्स पुडें 72 वयसूंत एक रुरल हॉस्पिटल म्हूण करून पुरा फेसिलिटी दिवं हांगा आशिल्ले 15 किलोमिटर सुद्दां आशिल्लें आमगेली हॉस्पिटल डिलिवरी जावं ऑपरेशन जावं हें पळय तें तसलें एक देवान आमकां एक सौभाग्य दिलां आनी म्हाका समाज सेवा कोरक म्हणून 1979 आमगेले स्वामीजी सुधींद्र ती स्वामीजीन म्हाका प्रेरणा दिली तुमी तुमगेले देवस्थाना खातीर स्कुला खातीर कॉलेजा खातीर गांवचे खातीर काम कोरका म्हूण त्या प्रकार 1979 आमी मुल्की GSB सभा म्हूण केलें त्या नंतर हांगा आमी मस्त एक्टिविटीज नवरात्री जो चवथी वेळा पुजा जो आनी मागीर सुंदर जावन एक मुल्केंत एक हॉल केला त्या हॉलाचें वैशिश्ट कथा म्हळ्यार अम्मेंबाल सुब्राय पै इन 1872 तेगेल आनो मुल्केंत मुन्सिप कोर्ट लॉयर जावन आसतना देलोलो तेचे जाग्यार एक मुलयेगर कडेन तशी तेगेल ताका तिनी जाण चेडून जाल्ले नंतर अन्नाक ते तेगेले आम्म मेल्ली
त्या टायमार कश्ट जाता म्हणून ताणें मंगळूरांत आतां फाउंडर्स ब्रँच म्हूण आसा त्या फाउंडर्स ब्रँचाक शिफ्ट केलें. बट आजी तागेले जल्ले जाग्यार आमी सुंदर जावन आशिल्लें एक सभांगण केलां त्या स्टेजार तागेलें नांव दवरलां आनी ते डोनेट केल्या जागो ओर्डर बेटर श्रीधर पद्मनाभ कामत हांगेले नांवार ते हॉल केलां. तशीच टेप मुल्के जालोलो त्या बाल्कनीक टेप येयलें नांव दवरलां आनी तो त्या एक व्हडलें काम 1995 तो आमगेले मुल्की देवस्थानाचे कुंभाभिशेक जालोलो तेच वर्सा ते हॉल आमगेले स्वाम्यांनी इनॉग्रेशन करतरी मरू दिवस स्वाम्यांक येवन शोभायात्रा बंगरा कलेशो रुपया कलेशो आनी एक 52 तीर्थ थंय ते घेवन त्या हॉलांत मस्त नमण्यात कार्यक्रम जाता. ताजी भाडें आमी काल 1000 रुपया घेता आसत जाल्यार म्हणल्यार स्वाम्यान सांगलें इरिस्पेक्टीव ऑफ युअर कास्ट एंड कम्युनिटी त्या हॉला प्रयोजन प्रयोजन मेळ कम तेजे ते त्या हॉलांत पुरा जातीचे एक प्रोग्राम करतात. बेंगळूरांत सत्या फाउंडेशन म्हणजे एक नांवारी अनेक समाजमुखी कार्यांत भागी जावन आसाची सत्यभामाजी कामत त्यांनी आज आमगेल जी एस बी संमेळन कार्यक्रमांत भागी जावन आसत तंगेल आज अभिप्राय कशी म्हणजे तंगेले निमगव्या तुमकां कार्यक्रमाक स्वागत. तशी आज तुम्ही हा कार्यक्रम आज पळयला भागी जाला पुरा कशी कशी रेस्पॉन्स आस म्हणजे तुमकां आतां ऑलरेडी कळला. तशी एक आमगेल समाज एक कशी तळमट्टार आशिल्ले आज राष्ट्रव्यापी एक गुर्त जावचे म्हण की हे संमेलन मुखांतर जाला तशी मुखारचे दिवसाक हे समाजाक एक उन्नती जावचेक अभिवृद्धी जावचेक हे संमेलन मुखांतर खंयचे रितीरी एक प्रयोजन जावचे साध्य पळय स्वामी विवेकानंदान सांगिल्ले आसा कसं म्हणारे खंयचेय रितीरी कोणाकय एक सान प्रमाणार सेव केली म्हण जाल्यार प्रामाणीक जावन त्या मनशाल अंतशक्ती वाडटा म्हूण सांगून ती अंतशक्ती वाडना फुडें तांकां कसं जाता आनी आनी चड काम करचें तसलें तें मनोबल वाडटा आत्मबल वाडटा ताजे निमित्त जनबल मेळटा. आज हांणी इतले ते 4-5 वर्स साकून आतां आमगेले इतले संघ संस्था सगळे आमी पळोवन जाला आमी म्हळ्यार आतां सिनियर सिटिजन्स जावन पळयलां लायफांनी सादारण पळयलां संघ संस्था म्हूण सांगून जाल्यार म्हाका दिसलें इतले संघ संस्था 20 वर्स जालें खंय 30 वर्स जालें खंय कसले एक असले व्याप्ती वाडयली ना ते बरेक 5 वर्स भितर अशी विश्व मोटर कशी पावली हा बाबांनी म्हणाले सगळ्यां लेखकाक आश्चर्यक आश्चर्य उत्तर जाल्यार 4 वर्स साकून हांव तांगेले संपर्क आसा. सो म्हाका तांगेले सुरवे सुरवे दिसले वय हांव पळय मस्त सगळे संघ संस्था पळोवन जाला हेच्या तरार कितके बा म्हणले लेखक मनांत भितर आशिल्ले जाल्यार हे तांगेले वट मेळून तांगेले ते कार्य वयक करी तांगेले ते एक उद्देश दवरलेले ते एक निश्ट तांकां त्या कडेन पावका आमी कसले निशा समाजमुखी तांतूक भितर ते स्वामी हे स्वामी कसले न्ही सगळे जी एस बी समाजाचे समाजमुखीचे का उन्नती कार्यक्रमाक उद्देश तांगेलो म्हणटा तांणी ते निश्ठा तांगेले ते वट्ट मेळ्ळे अगाध संघटना शक्ती तांगेली आनी अमोग वेग खंयची वेगार वत्ता तांणी ते कसं म्हण कळला ह्याक सगळें कारण कसं जालें म्हूण चिंतन करतना दिसलें म्हाका वय कसं म्हळ्यार ह्या उद्देशा खातीर कोण ज्यो प्रामाणीक निस्वार्थ करतले सोची तांणी सकळी सकळी आमगेले समाजाचे उन्नती खातीर सेवा मनोभावा लोक वट मेळा तशी जावन हे आज साध्य जालां ह्या साध्य जालेलें आमी इतलें सांगचे सकळांत ते एक सेवाचे कण आसता जाल्यार कसं जाता ताका उद्दा घाल न्हू गोबर घाल न्हू तें झाड जावं न्हू त्या वितवेल त्या अंतशक्तीक पल दितले ना 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 म्हूण जाताना आज आमकां दोळ्या धरा दिसता आसा आनी कसं कितें करताचे आमगेले कसं की सेवा भावना आमी तांकां दिवया आमी दिवया म्हळ्यार कोणाक आमगेल्या समाजाक म्हणटा ते उन्नती करतना एक प्रसन्न भावन प्रसन्न भाव आमगेले पळय सकाळीं दुखून आमी आयकत आसा आमगेले जी एस बी समाज म्हळ्यार कितलो श्रेश्ठ तो म्हूण सांगून आयकत आसा आमी तितलें आयकून जाला म्हणटा आमी ते श्रेश्ठा भागी न्ही इतें आमगेलें आमचो ना तें आमी तें करूनच तें आतां सामान्य हांव एक सामान्य महिला म्हणजे कसलें तसलें एक साधन केलेलें तसलें कसलें खंयचें फिल्डां ना जाल्यार खंयची समयार हांव तांकां कॉन्टेक्ट आयली त्या कल्याणपुरा समावेशा म्हाका उलोवचें आपयलें तेन्ना म्हाका आमगेले बाकी कसलेंय कोत ना
कहीं ही गुतना दल ते फर्स्ट इम्प्रेशन द लास्ट इम्प्रेशन मल्या मणके तानी ते केल नमून पळयतना तांगेल कार्य तत्परते तई जाल्यार 15,000 लोक आशिल्लो त्या सकट पळयतना म्हाका त्या मुमेंटा दिसले की मात्र फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन म्हूण आनी करची जाल्यार आमगेल मालगड्याल स्वपन साकार करची म्हूण जाल्यार देवाले गुरुले निश्ट दवरून तांणी मुखार वतसाची तर खंडीत ताजे निमेज साध्य जाता म्हणून ते एक मनांत एक संतोष जालो आनी आनी ते हनुमंताले नमनार ते आराधन केलें ते बुद्धीर्बलम यशोधैर्य म्हणटाना त्या रितीर तांणी वट्टू मेळ करताना सगळे समाजान बल आमक मेळ्या कितले जायत म्हणटा ते कल्पन येवन आज तांणी 5 वर्स भितर 5 वर्सां तांगेलें हें केल्लें म्हूण जाल्यार सगळ्यांल्यान तूं ते शक्ती आस ती शक्ती जागृत जावका त्या कशी जाता आमगेल मनोबल आमगेल मनोबल जावका जाल्यार असल आंत तांणी येवन मेळटना खंडीत ते साध्य जाता मुखार सोडून आमकां आत्मविश्वास आसा की आमगेल कलारीची असल ते उन्नतीची कामे पळयताची पळो का देवा म्हणले एक आमगेल नित्य प्रार्थना आस विश्वजी एसबी संमेलन आचार विचारांचे संमेलन विश्वजी एसबी संमेलन आचार विचारांचे समुदाय तकून आमगे एक हेम्मे विषय कसन म्हळ्यार आज आमगेल कम्युनिटी तकून सुप्रीम कोर्टा वरे एक साधन केलेले व्यक्ती आसाची तांणी एम वी क्विणी तांणी आतां प्रस्तुत जावन सुप्रीम कोर्टाचे प्रॅक्टिसींग लॉयर जावन कामार आसाची पण तांगेले आज कार्यक्रमांत कशी अनुभव पावला उल्लसुया कार्यक्रमाक तुमकां स्वागत आमकां मस्त हेम्मे जाता आसा ती तुमगेर तितले गण्य व्यक्ती ह्या कार्यक्रमांत आज साक्ष दाल्लाची म्हणयेन तशी ह्या कार्यक्रमांत तुमी आज पाविल्ले अनुभव कशी आसा तुमी कसं सलाहे दिवचेक इश्ट करताचे आमगेल समुदायाचेक समाजाक सेव करक जाल्यार आमगेले आतां डिफरन्स म्हळ्यार हॅव्स एंड हॅव नॉट्स आमगेले 50-60 वर्सां दुर्बळ आमी दुर्बळ आशिल्ले आतां सादारण म्हणटा खावन पिवन आसत बट आमी लागता म्हळ्यार पुरात आतां आमगेलें म्हणून समाज वयर आयला म्हूण मागीर ते हितरक्षणेक म्हाका बल्पेन तांणी चीफ गेस्ट म्हूण आपयलो त्या नंतर तांणी म्हाका ते पुरा पिक्चर दाखयले कसल दुर्बळ लोक आसा ती खावच्या ना इनवॅलिडी चिल्ड्रन तांकां घर ना तांगेलो हालत पळयार रोडण्या सुरू जाता तेन्ना ते पळयतना आमी आजचे लक्ष कसं म्हळ्यार पुराय जाणां गंमतीर आसा ती आमगेलो समूह हांव भारी व्हड जाता असं पुराय जाणां गंमत एल्लो व्हडले जाता म्हणून तशें ना एक्चुअली ग्रावंड लेवल इज हॉरिबल पीपल आर लिवींग सबस्टँडर्ड लेवल दे हॅव नथींग टू ईट दे हॅव कॅनॉट स्टँड तसल नमुने लोक आसा ती तांकां आमी आयडेंटिफाय केलेले ना आशिल्ले तर हे वेदीक केन्ना केलें ताजे खातीर आय स्टार्टेड सेयींग दॅट वी मस्ट गीव फूल सपोर्ट टू दॅम हांव वर्स 1,00,000 रुपया दिता म्हणा आनी मेन म्हयन्या 20,000 रुपया 20 फॅमिलीक दिवचे खातीर मुगेलो पुतू मुगेलो धुव पुराय जेन्ना सांगलें म्हळ्यार 20-20,000 म्हयन्या पेटयता आमी आतां मेन म्हयन्या 20,000 रुपया पेटयतात प्लस वर्सा 1,00,000 रुपया दितात त्यान जाल्यार तरी म्हाका उणें म्हूण दिसता आमी आनीकय चड करता कित्याक म्हळ्यार तसल लोकां तरी एक 2 पटी जेवणां तरी आमगेलें दिव तसल योगीत ना जाल्यार आमी हे पोजिशनार सुद्दां कांय प्रयोजन ना आमी लक्ष कसं म्हळ्यार गंमत आमी गणपती पूज म्हणला 5,00,000 दिली हांगा देवस्थान म्हणलो हांगा पूज म्हणला 5,00,000 दिली 8,00,000 दिली वर्सकटल्यान आमी लक्षकटल्यान रुपया दिता आमी लक्ष म्हणा पुराय जाण गंमतीर आसा वाव तशें ना त्या वेदिकेन आमकां दाखोवन दिल्लें त्या देखून एक हे खंयचेय वेदिके प्रोग्राम आशिल्ले तेन्ना म्हाका आपयले तेन्ना हांव पुराय काम सोड म्हगेल्या पुताक कॅनडा धुव आशिल्ले तिकाय घेवन लास्ट इयर आयिल्लो मार्चांत आनी आमी पळयन तांगेर प्रोग्राम आनी करचे गेले विशय हे आज केल्यान पळयार युनिवर्सली हे केन्नाय जाल्लें तसलें ना आमचे गेल्यान असले एक प्रोग्राम केलेले ना हे फॉर द फस्ट टायम वी आर सीइंग सो मच ऑफ पिपल सिन्स मॉर्निंग टू इवनींग दे आर सिटींग ताका देखून हाका टोटल आमी सपोर्ट करचे आमगेले लिगल एंड मोरल रिस्पोन्सिबिलिटी विश्व जीएसबी संमेलन आचार विचारांचे
ಐತಿಹಾಸಿಕ ವಿಶ್ವ ಜಿಎಸ್ಬಿ ಸಮ್ಮೇಳನಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಮತ್ತೋರ್ವ ಗಣ್ಯ ವ್ಯಕ್ತಿಯು ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಇನ್ಲ್ಯಾಂಡ್ ಬಿಲ್ಡರ್ಸ್ನ ಮಾಲೀಕರಾಗಿರುವಂಥ ಸಿರಾಜ್ ಅಹಮದ್ ಅವರು. ಅವರು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಕಂಡುಕೊಂಡಂಥ ಅನುಭವಗಳನ್ನು ಅವರ ಮಾತಲ್ಲೇ ಕೇಳೋಣ. ಸರ್, ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸ್ವಾಗತ ನಿಮಗೆ. ಇವತ್ತು ನೀವು ಜಿಎಸ್ಬಿ ಸಮುದಾಯದ ವಿಶ್ವ ಸಮ್ಮೇಳನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದೀರಿ. ಸಹಸ್ರಾರು ಸಮುದಾಯದ ಜನರು ಇವತ್ತು ಒಟ್ಟಾಗಿದ್ದಾರೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನೀವು ಕಂಡುಕೊಂಡಂಥ ದೃಷ್ಟಿಕೋನ ಏನು, ಏನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀರಿ? ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಭಾಳ ಒಂದು ಉತ್ತಮ ದರ್ಜೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಒಂದು ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ. ಜಿ ಎಸ್ ಬಿ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಆಲ್ವೇಸ್ ವೆಲ್ ಆರ್ಗನೈಸ್ಡ್ ಕಮ್ಯುನಿಟಿ. ಈ ಸಮ್ಮೇಳನ ನೋಡುವಾಗಲೂ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಅದು ಪ್ರತಿಬಿಂಬಿಸ್ತದೆ. ಇವರ ಒಂದು ಏಕತೆ ಮತ್ತು ಇದರಲ್ಲಿ ಸದ್ಭಾವನೆ, ಜಿ ಎಸ್ ಬಿ ಕಮ್ಯುನಿಟಿಯ ಸದ್ಭಾವನೆ ಮತ್ತು ಜಿ ಎಸ್ ಬಿ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಡಿಸಿಪ್ಲಿನ್, ಇದು ಈ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ನೋಡ್ಬೋದು ನಾವು. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಗ್ಯಾದರ್ ಆಗುವ ಜನರು ಸಹ ಭಾಳ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಜಮಾಯಿಸಿದ್ದಾರೆ. ಭಾಳ ವೆಲ್ ಆರ್ಗನೈಸ್ ಜಿ ಎಸ್ ಬಿ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು ಇದನ್ನು ನಾನು. ಮತ್ತು ಒಳ್ಳೆ ಡಿಗ್ನಿಟೀಸು ಎಲ್ಲರೂ ಇದರಲ್ಲಿ ಅಟೆಂಡ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಸೊ ನಾವು ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ಜಿ ಎಸ್ ಬಿ ಕಮ್ಯುನಿಟಿಯಲ್ಲಿ ಭಾಳ ನಿಕಟ ಬಾಂಧವ್ಯ ವ್ಯಾಪಾರ ವ್ಯವಹಾರದಲ್ಲಿ ಇದೆ. ಯಾಕಂದರೆ ನಮ್ಮದು ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್, ನಾವು ಇನ್ಲ್ಯಾಂಡ್ ಬಿಲ್ಡರ್ಸ್, ನಮ್ಮದು ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಮಂಗಳೂರಿನಲ್ಲೂ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಇದೆ. ನಮಗೆ ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ಗಳು ಜಿ ಎಸ್ ಬಿ ಕಮ್ಯುನಿಟಿಯ ಕ್ಲೈಂಟ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ವೆಲ್ ಡಿಸಿಪ್ಲಿನ್ ಕ್ಲೈಂಟ್ಸ್, ವೆರಿ ಡಿಸಿಪ್ಲಿನ್ ನಮ್ಮ ಕಸ್ಟಮರ್ಸ್. ಸೊ ಈ ಸಮ್ಮೇಳನಕ್ಕೆ ನಮ್ಮದು ಕೌಂಟರ್ಸು ನಾವು ಹಾಕಿದ್ದೇವೆ ಇಲ್ಲಿ, ಸೇಲ್ಸ್ ಕೌಂಟರ್. ಈ ಸಮ್ಮೇಳನಗೋಸ್ಕರ ಸ್ಪೆಷಲ್ ಆಫರು ಇಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಜಿ ಎಸ್ ಬಿ ಕಮ್ಯುನಿಟಿಗೋಸ್ಕರ. ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ ಇವತ್ತಿನ ದಿನಕ್ಕೆ ಒಂದು ಎಕ್ಸ್ಟ್ರಾಡ್ನರಿ ಸ್ಪೆಷಲ್ ಡಿಸ್ಕೌಂಟ್ ಇಟ್ಟಿದ್ದೇವೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ದಿನಕ್ಕೆ ಬುಕ್ ಮಾಡಿದರೆ. ನಮಗೆ ನಮ್ಮ ಕೌಂಟರಿಗೆ ಇವತ್ತು ಒಳ್ಳೆ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಇದೆ. ಯಾಕಂದರೆ ನಮಗೆ ಅದರ್ವೈಸ್ ಆಲ್ಸೋ ಯು ಹ್ಯಾವ್ ಗಾಟ್ ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ ನಂಬರ್ ಆಫ್ ಜಿ ಎಸ್ ಬಿ ಕ್ಲೈಂಟ್ಸ್ ಮಂಗಳೂರಾಗಲಿ ಬೆಂಗಳೂರಾಗಲಿ. ಆ ಭಾವನೆ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಕೌಂಟರ್ ಹಾಕೋದು. ನಮ್ಮ ಮ್ಯಾನೇಜರ್ ಉಲ್ಲಾಸ್ ಕದ್ರಿ ಸಹ ಇಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಅವರು ನಮ್ಮ ಸ್ಟಾಫ್ ಎಲ್ಲ ಭಾಳ ಹ್ಯಾಪಿ ಇಯರ್. ಯಾಕೆಂದರೆ ಬೆಳಿಗ್ಗಿಂದ ನಮಗೆ ಒಳ್ಳೆ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಇದೆ ಬಿಕಾಸ್ ದಿ ಇನ್ಲ್ಯಾಂಡ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಪ್ರೊಜೆಕ್ಟ್ಸ್ನ ಬಗ್ಗೆ. ಆದ್ದರಿಂದ ಸೊ ವಿ ಆರ್ ಹ್ಯಾಪಿ ಅಟೆಂಡಿಂಗ್ ದಿಸ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್. ಆ್ಯಂಡ್ ಆಲ್ಸೋ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಫಾರ್ ಗಿವ್ ಮಿ ಅಪರ್ಚುನಿಟಿ ಟು ಸ್ಪೀಕ್ ಸಮಥಿಂಗ್ ಅಬೌಟ್ ದ ಕಮ್ಯುನಿಟಿ. ಇಟ್ ದ ಎಂಟರ್ಪ್ರೈಸಿಂಗ್ ಕಮ್ಯುನಿಟಿ, ಜಿ ಎಸ್ ಬಿಯಲ್ಲಿ ಹೇಳುವ ಅಗತ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ದೇ ಆರ್ ಭಾಳ ಎಂಟರ್ಪ್ರೈಸಿಂಗ್ ಕಮ್ಯುನಿಟಿ, ವೆರಿ ಡಿಸಿಪ್ಲಿನ್ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಆ್ಯಂಡ್ ವೆಲ್ ಕಮಿಟೆಡ್. ಏನಾದಿಕ್ಕೆ ನಾವು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ವರ್ಷದಿಂದ ನಾವು ಅವರೊಟ್ಟಿಗೆ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡ್ತಿದ್ದೇನೆ. ಯಾವುದೋ ಒಂದು ಕಮಿಟ್ಮೆಂಟ್, ನಮಗೆ ನೆಗೋಷಿಯೇಷನ್ ಸ್ವಲ್ಪ ಟೈಮ್ ತಾಗ್ಬೋದು. ಒನ್ಸ್ ನೆಗೋಷಿಯೇಷನ್ ಡನ್, ಒನ್ಸ್ ದೇ ಕಮಿಟ್, ದೇ ನೆವರ್ ಗೋ ಬ್ಯಾಕ್. ದೇ ಆರ್ ದ ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಪೇಯರ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ದೇ ಮೇಂಟೈನ್ ದಿಸ್ ಫ್ರಮ್ ಮೆನಿ ಮೆನಿ ಇಯರ್ಸ್. ಆ್ಯಂಡ್ ದೇ ಆರ್ ದಿ ಬೆಸ್ಟ್, ದೇ ವಿ ಕ್ಯಾನ್ ಕಾಲ್ ಇಟ್ ದ ಜೆನ್ಯೂನ್ ಬಿಸ್ನೆಸ್ ಕಮ್ಯುನಿಟಿ, ವಿ ಕ್ಯಾನ್ ಕಾಲ್ ದೆಮ್. ಓಕೆ, ಧನ್ಯವಾದ ಸರ್. ನೀವು ಜಿ ಎಸ್ ಬಿ ಸಮುದಾಯದ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ತುಂಬ ಧನ್ಯವಾದಗಳು. ವಿಶ್ವ ಜಿ ಎಸ್ ಬಿ ಸಮ್ಮೇಳನ ಆಚಾರ ವಿಚಾರಾಂಜೆ ಸಮ್ಮೇಳನ ಜಿ ಎಸ್ ಬಿ ಹಿತರಕ್ಷಣಾ ಸಮಿತಿಚೆ ಜಾಯಿಂಟ್ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಅಶಿಲಿ ಪಿ ಸುರೇಶ್ ಶಣೆ ಅಮ್ಗೆಲೊಟ್ಟು ಅತ ಉಪಸ್ಥಿತಿರ ಸಚಿ ತನ್ನಿ ಸಿಂಡಿಕೇಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಚೆ ರಿಟೈರ್ಡ್ ಜನರಲ್ ಮ್ಯಾನೇಜರ್ ದೌನ್ ಅಶಿಲಿಚಿ ತಶಿ ಅಮ್ಗೆಲ ಜಿ ಎಸ್ ಬಿ ಸಮುದಾಯ ಬೆಳವಣಿಗೆಗೋಸ್ಕರ ಮಸ್ತ್ ವರ್ಷ ತಕೊನು ಸಕ್ರಿಯ ದೌನ್ ಕಾಮ್ ಕರ್ತ ಸಚಿ ತಶಿ ಆಜ್ ತನಿ ಹೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತೂ ಸಾಕ್ಷಿ ದೌನ ಸಚಿ ತಂಗೇಲ ಅನುಭವ ಅಮ್ಮಿ ಕಶಿ ಮಣ್ಣು ನಿಮ್ಗುವ್ಯ ತುಮಕಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸ್ವಾಗತ. ತುಮಿ ಆಜ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪಳೆಯಲ್ಲ ಇತ್ಲ ಹೋಡ್ ಮಟ್ಟರ್ ಸಕ್ಸ್ ಅಜ್ಜಲ್ಲ ತುಮಿ ಕಸನ ಅಭಿಪ್ರಾಯ ಅಮ್ಗೆ ಲೊಟ್ಟು ಶೇರ್ ಕೊರ್ಚಕ್ಕೆ ಇಷ್ಟ ಕರ್ತ. ಜಿ ಎಸ್ ಬಿ ಹಿತರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆಚೆ ಕುಡಿಯಲಂತೂ ಲಮಣಪೇ ಹೋಲಂತೂ ಲಾಸ್ಟ್ ನವಂಬರ್ 22 ಸಮ್ಮೇಳನ ಜಲ್ಲ ಟೈಮ್ ಮರಿ ಮಂಗಳೂರಂತೂ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಸಂಚಾಲಕ ಜಾವ್ ನಾವು ಕಾಮ್ಕೆಲ್ಲ ಅನ್ನಿ ಜಿ ಎಸ್ ಬಿ ಹಿತರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆಚೆ ತನಗೆ ಕಾಮ ಭಾರಿ ಲಾಯಕ್ ಕೊಂಡು ಕಟ್ಟ ಸಚಿ ಅನಿ ಕುಡಿಯಲಂತೂ ಕೈ ದುರ್ಬಲ ಅಷ್ಟಾರಿ ತಂಕ ಪೋಳನು ತಂಕ 1,000 ರೂಪಾಯಿ ಲೆಕ್ಕ ಇಟ್ಟ ಸಚಿ ತಜ್ಜನಂತ ತಂಕ ಕಸರಿಗೆ ಭಕ್ತಾಚೆ ಚಾರ್ಜ ಹಣ್ಣಿನ ಇಟ್ಟ ಸಚಿ ಕಷ್ಟ ಮೀತನ ಮಕ್ಕ ಹಂಗಿಲ್ಲ ಒಟ್ಟು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತೂ ಪ್ರತ್ಯೇಕ ವಿಷಯ ಅಂತೂ ಭಾಗಿದ್ವಚಕ ಭಾರಿ ಏಕ ಆನಂದ ಜತ್ತಸ ತಜ್ಜನಂತರ ಕಸ ಮಾಡಾರೆ ವಿಶ್ವಸಮ್ಮೇಳನಕ್ಕೆ ವಿಶ್ವವು ಹಂಗೆ ಸಂಚಾರಕ್ಕೆ ಜಾನಶಿಲ ವಿವೇಕಾನಂದ ಸಂಗೀತ ಟೈಮ್ ಮಾಡಿ ಆ ಸಂಗೀತ ತಂಕ ಕಸ ಮಾಡಾರೆ ಕೊಡಿಯಲ್ಲ ತುಂಬ ಏಕ ಆಫೀಸ್ ಖರ್ಚು ಚಾಂಗ ತಶೀಜಿ ತನ್ನ ಈಗ ಕೊಡಿಯಲ್ಲ ಏಕ ಆಫೀಸ್ ಕೋರ್ನು ಆಮೇಲೆ ಭಾರತ್ ಬಿಡಿ ಅನಂತ್ ಪೈ ಮ್ಯಾನೇಜಿಂಗ್ ಡೈರೆಕ್ಟರ್ ತನ್ನ ಅನಂತ್ ಪೈನ ಈಗ ಉದ್ಘಾಟನೆ ಕೇಳ ಅಮ್ಮಿ ಕಸಕ್ಕಲ್ಲ ಆಮೇಲೆ ಪೂರ ಬಯಲು ಮನುಷ್ಯನ ಅನಿ ಕೊಡಿಯಲ್ಲ ಅಂತೂ ದಲಿತ ಮನುಷ್ಯನ ಪೂರ ಒಟ್ಟು ಜಾವನು ಪ್ರತ್ಯೇಕ ಈಗ 5,000 ಗ್ರಹ ಜನಕ್ಕ ಇನ್ವಿಟೇಷನ್ ಇಲ್ಲ ತಶಿ ಇನ್ವಿಟೇಷನ್ ಇಲ್ಲದ ಪ್ರಕಾರ ತಂಕ ಬಸ್ ಆಚೆ ಅರೇಂಜ್ಮೆಂಟ್ ಪೂರ ಅಮ್ಮಿ ಕೇಳ
तशी त्यांनी आमगेले मंगळूरांत ऑफिसांत एक 315 DD आयल्याची ते अमाऊंट 370,000 अमाऊंट जाला त्याची आम्ही आजी कसं म्हणारे आवा हंग हाणो त्या DD आमगेले विवेकानंद शेणेक हँड ओवर केला ते म्हाका कसं म्हणारे प्रत्येक ग्रह वताना आमगेले हक्का दिता हाका आर्मी वेलफेअर फंडाक दिवका म्हणून सांगताना कोणी कसले ऑब्जेक्शन उरले त्यांनी कुडले कितले जाऊ का 365 रुपया करा आम्ही दिताची ते बाई सांगला ते आमचं बारी एक आणि एक कसं म्हणा GSP इतरक्षणा वेदिके त्यांनी की आर्मी वेलफेअर फंडाक दुड्ड दिवची विषय आणतो मग बारी एक संतोष आणि कसं म्हणा त्यांनी इवन दुड्ड झाल्या निमगणाचे आता कसले कार्यक्रम करताना त्यांनी दुड्ड निमगणाचे आणि कसं म्हणा रे कोडियालांत एक शांता मल्ली म्हणून इकडे शिरे 83 वर्ष तिका तिका कोणे पळत चालनाची मस्त मस्त प्रॉब्लम आशिले त्या टायमार आमगेले शिखर बाबून ताणें 26,000 रुपया तिका दिवन आणि त्या कोटेश्वरांत तिका आम्ही आपण मेल्ला ताजे नंतर ती आम्ही पंत मेळू गेल्या टायमार ती भारी एक संतोषार आसा 83 वर्ष तशीच आता म्हाका कळेल प्रकार त्यांनी उपिनंगडींचं एक बैल मनशाक ते 3 महिने दुखून ती भारी कष्टार आशिले ते बेचित केला त्या येऊन GSP इतरक्षणा वेदिकेचे त्यांनी मात्र असं काम करता असे पण मग भारी एक संतोषा विषय तसे धन्यवाद तुमका GSP हितरक्षणा समिती खाली समुदायक एक अभिवृद्धीकोस्कर त्याचे श्रेयोभिवृद्धीकोस्कर मस्त हॉड काम करता असं तुमक मस्त अभिनंदन विश्व GSP संमेलन